नमस्कार योकार, गोवा टुनाईट दीप्ती नागवेकर, सविस्तर खबराधी हेडलाईन्स। बिली वर्षाचा प्रचार, फाईव्ह पिलर चर्चेचं डॉमनी बायले सहित भीतर, वैद्यकीय ग्राउंडार हार्ट सर्जरीचे रजाव देऊन सोडतात जामीन, हिंदुत्ववादी ब्रिगेड म्हणतात धर्मांतराचे प्रस्थ काबार करत। जॉबाक भिट्ट्यो, उच्च शिक्षण खात्यान अव्वल कारकून पोस्टांक दिल्ले 40 पोस्टाचे जायरातीचेर 20,000 अर्ज, परीक्षा जुलयान। कॉन्ट्रॅक्टराचो पेमेंट बुडयलो म्हूण BSNL गोंय फाट्याच्या GMAचे ऑफिसाक सील, BSNL म्हणटा रकमेचो इशू, हायकोर्टांत अपील, मुद्दल कोर्टान जमा। लष्कर, हवाई दळ, नौदळाचेर सुरक्षेची मोठी जबाबदारी, तिनूय दळांची कामगिरी सर्वोत्तम, रक्षामंत्र्यान केली तोखणाय, कारवार नौदळ तळाक भेट, अंडर वॉटर ऑपरेशन्स पाणबुडयेची पळोवणी। आणि भारत जातलो आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान, रोजगाराचे केंद्र, दिल्लीन सगळ्यात मोठ्या ड्रोन महोत्सवाचे उक्तावण, ड्रोन उद्योगातले 1,600 प्रतिनिधी, 70 मैस प्रदर्शक। खबरो विस्तारान, बिली वर्सांचो प्रचार करपी फायव्ह पिलर्स चर्चीचो डॉमनीक बायल जॉना बरोबर भितर, धर्मांतराक लागून म्हापशा अटक, लोकांची दुयेसना करता म्हूण सांगपी आता जामिनाक वैजकी कारणां, हार्ट सर्जरीची रजावा कित्याक दिता काय म्हूण हिंदुत्ववादी ब्रिगेडीचो प्रश्न। गोंयांत धर्मांतर बंदी कायदो जाय, धर्मांतराचे प्रस्थ काबार करात म्हूण जिल्लोधिकाऱ्या मेरेन पावले। तो बरो जातलो म्हणून सांगता, लोकांक हिलींग जातलें म्हणून सांगता, जाल्यार मेडिकल ग्राउंडाचेर आयज तो बेल मागता, ताची बायपास जाल्ली आसा म्हणटा, गॅस्ट्रीक सर्जरी कितें लायनीची सर्जरी जाल्या अशा काही गोश्टीचेर आयज होच मनीस बेल मागता जो लोकांक हिलींग करता, ताचेरूच आतां प्रश्नचिन्न निर्माण जाले आसा की हे हिलींग तो कशें करता। तर येतले आमी मागता ह्या माध्यमांतल्यान की अशे अनेक पॅस्टर्स निर्माण जातले, हे तरेतरेचे व्यक्ती निर्माण जातले, हाचेर कायम स्वरूपी उपाय हो आमचो सगळ्यांचो मागणी आसा की धर्मांतरण विरोधी कायदो, ही आमची मागणी आसा। बेल मिळण्यासाठी तुला त्याला स्वतःला आपण आजारी आहोत हे दाखवावं लागतं। केवळ डॉमनिकला अटक करून फायदा नाही, त्याची बायको तेवढीच जबाबदार आहे, मग तिला सुद्धा अटक होण्याची गरज आहे। आणि केवळ अटक याच्यावर आम्ही समाधानी नाही आहे, कारण गेली 10 वर्ष आम्ही या तक्रारी करत आहोत, पण पोलिसांनी, सरकारांनी, शासनानं कधी याची दखल घेतलेली नाही। आमची अशी एक मागणी असा की डॉमनिक आणि जोवानांक कायद्याच्या प्रावधानान जे किती व्यवस्था जी असा तातूंतल्यान त्यांना अत्यंत खर अशी शिक्षा जाऊची, सगळे हे गोरख धंदे जे असा बाटोवपाचे धंदे जे ताणे सुरू केला ती सुद्धा वास्तू जी असा ती जमीनदोस्त करची अशा प्रकारची विनंती करता। म्हापशा सुद्धा अनेक लोक जे असा थंचो जोशुआ असा, जोशुआ डिसोजानूय फाटी जो एक स्टेटमेंट जो दिलो की ना हांगा कोण धर्मांतरण जायना आणि असं किती तरी ताणे जो हे केलो, ते प्युअरली बिकॉज ऑफ वोट बँक पॉलिटिक्स। हे सगळे राजकारणी जे असा दुर्दैवान धर्माच्या अगेन्स्ट वचून हे असले इलिसिट आणि इलिगल धर्मांतरणाचे प्रोटेक्शन जे करपाक लागला तांचो आम्ही निषेध करतात। इतले मजगती दुसरे दिसा बिलिवर्स प्रचारक डॉमनिकाक 10,000 रुपयांच्या बेल बॉन्डाचे सशर्त जामीन मेळ्ळो। ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट। केबलिंग कॉन्ट्रॅक्टराचो पेमेंट दिवू ना म्हूण BSNL गोंय फाट्याच्या GMAच्या ऑफिसाक कोर्टाचे सील, काम पुराय जावनय बील पडू ना म्हूण कॉन्ट्रॅक्टर कोर्टांत गेल्लो, कोर्टान अर्ध काढूनही पेमेंट करिना म्हूण निमाणे कोर्टान GMAच्या ऑफिसाक सील मारूंक लायले। BSNLाचे ऑफिसर म्हणटा रकमेचो इश्यू आशिल्लो, अपील हायकोर्टान गेल्या। जयेश पटेल म्हणून वेंडर होता आमचा, ही फार जुनी केस आहे, 2019 पूर्वीची केस आहे। तर याच्यात आर्बिट्रेशनमध्ये जी केस गेली होती, आर्बिट्रेशनने प्रॉपर इन्क्वायरी करून काहीतरी 50,000 वगैरे ते हे ठरलं होतं। मग त्याच्या अगेन्स्टमध्ये ती जयेश पटेलनी पुन्हा डिस्ट्रिक्ट कोर्टला अपील केलं, प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट कोर्टला, आणि त्यांनी मग ती अमाऊंट 10 लाख काहीतरी डिसिजन दिला त्याचा 2019ला। त्याच्या अगेन्स्टमध्ये आमचे त्या काळची लीगल टीम होते, ते त्यांनी
हायकोर्टात त्या चॅलेंजला त्या डिसिजनला हे केलं, त्याच्या विरुद्ध अपील केलं, पण ती काही कारण असतो ते बहुतेक ते शिफ्ट झाले पार्टी गुजरातला, त्याच्यामुळं ते समज मिळालं नाही काय नाही, आणि मध्ये कोविडमुळं आणि आमचा जो वकील आहे हा खूपदा ॲब्सेंट राहिला, तर त्याच्यामुळं हा डिसिजन हाच डिसिजन अनफॉर्च्युनेटली आला आमच्या हायकोर्टात अपील केलं आहे आणि जी काही अमाऊंट आहे जी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट कोर्टने डिसिजन दिला ती आम्ही हायकोर्टात भरायला तयार आहे. सरकारी जॉबांक घिट्ट्यो उच्च शिक्षण खात्यान अव्वल कारकून पोस्टांक दिल्ले 40 पोस्टाचे जायरातीचेर 20,000 अर्ज. मोजक्या सरकारी नोकऱ्यांक हजारांनी अर्ज येवपाची ही पहिलीच खेप न्ही. अर्जाची छाननी करून 14,000 मायज अर्ज उरल्यात, बाकीचे अर्ज दोबरात आयले. खुबशा जाणांनी 2-3 अर्ज भरल्यात. ह्या पोस्टांक जुलयांत वेगवेगळ्या केंद्रांनी एग्जाम जातली, 100 मार्काचो पेपर. लष्कर, वायुदळ आणि नौदळा कडेन देशाचे सुरक्षेची मोठी जबाबदारी. तिनूय दळां ही कामगिरी बरे तरेन करतात अशी तोखणाय केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंग हांणी केल्या. रक्षामंत्री कारवारा INS कदंबा नौदळ तळाचे 2 दिसांचे भेटेर सीबर्ड प्रकल्पाचे प्रगतीचो नियाळ घेतलो. नौदळाची अंडर वॉटर ऑपरेशन्स आणि पाणबुडीत वचून रिव्ह्यू घेतलो. आजादी हासिल होने के बाद इस देश की सुरक्षा की जिम्मेदारी यदि किसी के ऊपर है तो मैं कह सकता हूं हमारी तीनों सर्विसेस आर्मी एयरफोर्स और नेवी इनके जवानों और अधिकारियों के ही कंधों के ऊपर है और आज हमारा देश सुरक्षित. भारत के बारे में सारी दुनिया में परसेप्शन बदल रहा है. पहले भारत की बातों को इंटरनेशनल फोरम पर अंतर्राष्ट्रीय मंचों पर गंभीरतापूर्वक नहीं लिया जाता, लेकिन आज यदि इंटरनेशनल फोरम पर हमारा भारत कुछ बोलता है तो भारत की बातों को गंभीरतापूर्वक लिया जाता है, कान खोल कर लोग सुनते हैं. उसमें मेजर कॉन्ट्रीब्यूशन यदि किसी का है तो आप सबका है और हमारे प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी जी की लीडरशिप का, तब जाकर ऐसे हालात पैदा. ताणे ह्या वेळार स्वातंत्र्य सैनिक अशफाकुल्ला खानान केल्ल्या बलिदानाची याद केली. आज यहां पर आपकी परिवार की माताएं और बहनें भी मौजूद हैं. मैं उनके सामने कहना चाहूंगा अशफाकुल्ला खान के बारे में, शायद आपने सुना होगा, अंग्रेजों की हत्या करने के मामले में जब फांसी की सजा हो गई और फांसी के तख्त पर ले जाया गया तो मजिस्ट्रेट ने पूछा, बोलो अशफाकुल्ला तुम्हारी अंतिम इच्छा क्या है, अंतिम मुराद क्या है, ताकि तुम्हारी यह अंतिम इच्छा का संदेश, तुम्हारी अंतिम मुराद का यह संदेश तुम्हारी मां तक पहुंचा दिया जाए. बहादुर अशफाकुल्ला खान ने, राष्ट्रीय स्वाभिमान के धनी अशफाकुल्ला खान ने उसी फांसी के तख्त से मुस्कुराते हुए कहा, ऐ मजिस्ट्रेट जाकर मेरी मां तक यह संदेश पहुंचा दे कि तुम्हारा बेटा अशफाकुल्ला आज फांसी के तख्त पर खड़े होकर अपनी शादी रचाने जा रहा है, तुम्हारी मुराद पूरी करने जा रहा है. प्रुडंटा खातीर कारवार सावन प्रमोद फोंडे. भारत आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आणि रोजगाराचे केंद्र जातलो, प्रधानमंत्री मोदी उलयला. दिल्लीन सगळ्यांत व्हडलो ड्रोन महोत्सव सुरू झाला, उक्तावण प्रधानमंत्र्यान केले. महोत्सवान ड्रोन उद्देग मळावेले 1600 प्रतिनिधी, 70 मायज प्रदर्शक वाटेकार, 150 रिमोट पायलटांक प्रमाणपत्रां दिली. भारतान 270 ड्रोन स्टार्टअप्स, 2026 मेरेन उलाढाल 15,000 कोटी. ड्रोन के रूप में हमारे पास एक और ऐसा स्मार्ट टूल आ गया है जो बहुत जल्द सामान्य से सामान्य भारतीय के जीवन का हिस्सा बनने जा रहा है. हमारे शहर हो या फिर देश के दूर दराज गांव देहात वाले इलाके, खेत के मैदान हो या फिर खेल के मैदान, डिफेंस से जुड़े कार्य हो या फिर डिजास्टर मैनेजमेंट, हर जगह ड्रोन का इस्तेमाल बढ़ने वाला है. इसी तरह टूरिज्म सेक्टर हो, मीडिया हो, फिल्म इंडस्ट्री हो, ड्रोन इन क्षेत्रों में क्वालिटी और कंटेंट दोनों को बढ़ाने में मदद करेगा. अभी जितना इस्तेमाल हो रहा है ड्रोन का, उससे कहीं ज्यादा इस्तेमाल
हम आने वाले दिनों में देखने वाले हैं। शेतकी बरोबर संरक्षण मळार आणि अरिष्ट व्यवस्थापनातून द्रोणाचा वापर वाटतलो। कई युवा किसानों से मुझे मिलने का मौका मिला जो खेती में ड्रोन टेक्नोलॉजी का उपयोग कर रहे हैं। मैं उन युवा इंजीनियर से भी मिला जो ड्रोन टेक्नोलॉजी को प्रोत्साहित कर रहे हैं। आज 150 ड्रोन पायलट सर्टिफिकेट भी यहां दिए गए हैं। मैं इन सभी ड्रोन पायलट्स को और इस काम में जुड़े हुए सभी को अनेक अनेक शुभकामनाएं देता हूं। साथियों, ड्रोन टेक्नोलॉजी को लेकर भारत में जो उत्साह देखने को मिल रहा है वो अद्भुत है। ये जो ऊर्जा नजर आ रही है वो भारत में ड्रोन सर्विस और ड्रोन आधारित इंडस्ट्री की लंबी छलांग का प्रतिबिंब है। ये भारत में एम्प्लॉयमेंट जनरेशन के एक उभरते हुए बड़े सेक्टर की संभावनाएं दिखाती है। ब्यूरो रिपोर्ट, प्रूडेंट। घेऊया कमर्शियल ब्रेक, पवित्रावाद प्रूडेंट। दर्यादेगांनी टार बॉलांचे मोठे आव्हान आणि गंभीर विषय, पर्यटन मंत्री रोहनान त्याची दखल घेतली। आरोशी दर्यावेळेची पळवणी केली। प्रदूषण नियंत्रण मंडळात घेऊन टीमीन टार बॉलांचे सॅम्पल्स एकठांय केल्यात। दर्याच्या उदकाचे सॅम्पल्सूय टेस्टीक धाडला। गरज पडल्यार केंद्रान शिपिंग मंत्रालयाकडे उलोवपाची तयारी। टार बॉल्स आणि टार ऑन द कोस्टलाईन हॅज बीन अ चॅलेंज दॅट हॅज बीन एव्हरी इयर टू इयर। देयर आर सर्टन थिंग्स दॅट वी नीड टू बी लुकिंग ॲट। लास्ट फ्यू वीक्स मीडिया जाऊन लोक जाऊन हॅव बीन कंप्लेनिंग ऑफ दिस विच इज अ ॲन्युअल अफेअर। स्पिलेज इन हाय सीज लिडिंग टू दिस इश्यूज आणि एन्व्हायरमेंटली ऑल्सो वी आर नीडिंग टू सी हाउ इट हॅज टू बी हँडल्ड। गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड हॅज बीन गिव्हन द मँडेट टू इश्यू डायरेक्शन्स ऑर्डर्स फॉर क्लिनिंग अप द थिंग। ॲज ऑफ नाव द बीच क्लिनिंग गायज हॅव बीन क्लिनिंग अप द होल थिंग। वी हॅड कम टू आरओसी बीच टू टेक अ फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन अबाउट वॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग। हाज्या वयल्यान आमकां फुडे कशें करपाक जाय, कितें करपाक जाय, वी हॅव टू फायंड सोल्युशन्स वेदर बॅकवर्ड इंटिग्रेशन चलता, हाव वी कॅन यूज दीस ऑर हाव वी कॅन टू रिझॉल्व दीस। हॅविंग इट वीथ हॅझार्डस पीपल वू आर हँडलिंग हॅझार्डस वेस्ट, तांचे कडेन टायम सद्या जो केल्लो आसा करून सोदतात, तातूंतल्यान हाव फार वी कॅन गो अबाउट फ्रॉम द क्लिनिंग एस्पेक्ट, हाव वी कॅन लुक एट इट, लॉट ऑफ थिंग्स नीड टू बी डिस्कस। बट इज अ सिरियस इश्यू एज फार एज टार बॉल्स ऑर द टार ऑन द कोस्ट लाईन इज कन्सर्न, विच स्पॉइल्स द कोस्ट लाईन इज ऑल्सो एन्व्हायरमेंटली डिस्ट्रक्टीव। ते करपा खातीर म्हाका दिसता आज जो आरओसी येऊन मी व्ह्यू घेतला, सिन्स दीस इज वन ऑफ द पॉईंट विच हॅज बीन कमिंग, वी हॅव आज द गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड टू हॅव अ सॅम्पलिंग चॅक, ऑल्सो वी हॅव आज द बीच क्लिनिंग पीपल टू पिकअप सम सॅम्पल्स ऑफ द वॉटर सो दॅट वेदर इट्स स्किन इरिटंट ऑर वॉट एव्हर इज हॅपनिंग वी नीड टू नो वॉट इज हॅपनिंग। सो ते करून चॅक करपा खातीर आमी सांगिल्लें आसा। आय थिंक वील टेक अ कॉल ऑन वॉट एक्झॅक्टली इज हॅपनिंग आफ्टर वी पिकअप एव्हरीथिंग, रिपोर्ट्स आर कमिंग अँड डू द नीडफुल। वी मे हॅव टू टॉक टू मिनिस्ट्री ऑफ शिपिंग एट द सेंटर, मिनिस्टर ऑफ पोर्ट्स अँड ऑल्सो अलाईन विथ द चीफ मिनिस्टर अँड गेट सर्टन थिंग्स मुव्हिंग अँड डायरेक्शन्स बीन गिव्हन। वेचणुकी आदले मॉडेल मडगाव युती प्रमाण 15-15 म्हयने काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डाचो नगराध्यक्ष मडगाव पालिकेचेर आसपाचो। नगराध्यक्षाक खुर्चेक चिकटून रावपाची चटक आसतली, मात आपूण उतराचो सेर्त मनीस म्हूण गोवा फॉरवर्डाचो मुखेली आमदार विजय सांगता। नगराध्यक्ष लिंडन म्हणटा नगरसेवक आमदाराक जाय जाल्यार आपूण रावता। 15 कॉन्ट्रॅक्ट उरूंक जाय, पण कितें आहा सिच्युएशन बदलपाक, पॉलिटिकल सिच्युएशन काय बदलूंक ना। आम्ही जे प्री पोल अलायन्स केले तोडगा फॉरवर्ड मॉडेल मडगाव आमचे जे अलायन्स आशिल्ले त्या प्रमाणे आमचे भितर अंडरस्टँडींग आहा की 15 महिन्यांनी बदलून मडगांवचो चेअरपर्सन फुडें करपाक जाय हें आमचे भितर उतर आसा। हांव उतराचो मनीस म्हणून म्हाका लोक व्हरतलो, चेअरपर्सनाक मातशें चटक लागलें आसूं शकता, पूण ताका चटक लागली म्हणून उतर आमी तोडचो ना। आमी आमचें उतर लागतले आनीक
जे भशेन एग्रीमेंट आहा तो एग्रीमेंट अनलेस देर इज सम स्पेशल सर्कमस्टेन्स की मॉडल मडगांवत जर दुसरे पक्षात वता वो आनी कितें कितें फलतें एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टेन्स वीच आज आमच्यान उलोवपाक कसलोच आमचो रायट ना कित्याक तशें तें जावंक ना तशें जर जालें जाल्यार विचार करूं येता आशिल्लो आज उलोवप म्हाका दिसता तें मातशें चूक आय वॉन्ट टू थँक एवरीबडी ऑन द थँक द काउंसलर्स इफ द काउंसलर्स हेल्प सपोर्ट्स मी फॉर द अदर थ्री मंथ्स आय एम देर इफ दे वॉन्ट मी टू कंटिन्यू इट्स अप टू द काउंसलर्स इट्स अप टू द MLAs इफ दे वॉन्ट मी टू कंटिन्यू कितली वर्सांच तश्शें पडिल्ल्या वास्को मायमोळ्याच्या तळ्यांत बोटींग बायणा दर्यादेगेर टुरिजमाच्यो सुविधा पर्यटन मंत्री रोहनाचे वास्कोकारांक उतर सगळ्या जाळवणदारांक विस्वासांत घेवन खंय फुडलो प्लॅन करतले आमदार म्हणटा वास्को डॅड एंड आशिल्ल्यान टुरिस्ट हांगा पावना बोटिंगा सारखेल्यो सुविधा केल्यार टुरिजमाक नेट मेळटलो हाजे पयलीं आमी तळें पळोवन आयल्यात ताजे तळ्याचे विचार खरेंच बरे आसा डॅट इज डन आय थिंक इट वील गिव अ लॉट ऑफ बूस्ट टू द टुरिजम वीच कॉम्प्लिमेंट्स इन द प्रोसेस ऑफ वॉट वी आर टॉकिंग इन टर्म्स ऑफ टुरिजम फॉर द स्टेट आमी एक नॉर्थ आनी एक साउथाक घेवपाचें घेतिल्लें एक शास्त्रीन आनी एक नॉर्थाक आनी ताजीची मागणी आसा की एक आमी बायणा करचो सो वी वील अगेन हॅव अ मिटींग एन सी हाव वी कॅन डू इट एंड तातूंत बायणा बिचाक एक बरो एक रंग येतलो वीच वील बी एबल टू सी इट इन अ मच डिफरंट मॅनर बरो दिसतलो जेन्ना आमकां कळिल्ले फाटी की गोंयचो सरकार आनी टुरिजम डिपार्टमेंट एक दोन म्हणजे एक साउथ गोवान आनी एक नॉर्थ गोवान मॉडेल बीच अशें करपाक सोदतात म्हणून तेन्नाच आमी तांकां रिक्वेस्ट केल्ले की तुमी करपाक सोदताले साउथ गोवाचो वास्कोचो बीच तुमी हो घेवचो म्हणून बायणाचो बीच तुमी हांव घेवचो म्हणून करून वास्को एक डॅड एंड जाला वास्को हांगा हाजे मागीर आनी कांय ना आनी हांगा टुरिजम रिलेटेड एक्टिविटी तशी कांय ना सो आमचे वास्कोचो बाजारूय बी तुमी पळयला की ठप्प पडला सो अश्यो टुरिजम रिलेटेड एक्टिविटीज सपोज हांगा बायणा स्टार्ट जाल्यो मायमोळे हें जालें आमचे बेट आयलंडाचेर आमी कितें करूंक शकले जाल्यार म्हाका दिसता आमी हांगा सेल्फ एम्प्लॉयमेंटूय जनरेट करूंक शकतले MPTA आनी केंद्र सरकाराच्या मदतीन गोंयांत क्रूज टुरिजम वाडोवप आनी रोप वे सारकिले हेर टुरिजम प्रकल्पा विशीं केंद्र मंत्री श्रीपाद भाऊ आनी टुरिजम मंत्री रोहनान MPTAत बसका घेतली क्रूज टुरिजम जो आसा हांव टुरिजम आसताना एक जेटी दिली ती ऑलरेडी जाली आज परत आमी क्रूज टुरिजम असो एक्सपांड करपाक लागता आनी एक जवळ जवळ आमी 1,250 कोटी रुपया त्या सगळ्यांनी दिल्ले आसा आनी काही विशय आशिल्ले रोपवेचे विशय आशिल्ले आनी कितें आशिल्ले ते सगळे राहत जाले आनी नॉटिकल टुरिजम आनी क्रूज टुरिजम पळयतले जाल्यार वन इनिशिएटीव दे हॅव टेकन अलॉंग विथ सोनावलजी वॉज ऑर्गनायजींग अ फर्स्ट इनक्रेडिबल इंडिया क्रूज टुरिजम कॉन्फरन्स त्या कॉन्फरन्साक आमी समज जेन्ना गेल्ले वी आर लॉट ऑफ शेअरिंग ऑफ आयडियाज आनी तातूंतल्यान आज आमी MPTAन आयिल्ले टू अंडरस्टँड हाव यू कॅन थिंक अबावट गेटींग दीस वर्टिकल रायट स्टुडंटा खातीर विक्रम नायक फाटल्या वर्सा पणजे मलेरिया आनी डेंग्यूच्यो कितल्योश्योच केशी मेळिल्ल्यो हे फावट सगळी खबरदारी घेतले म्हूण पणजे अर्बन हेल्थ सेंटराचो मेडिकल ऑफिसर सांगता महापालिका आनी पणजे अर्बन हेल्थ सेंटरान पावसाआदली मलेरिया आनी डेंग्यूची जागृताय मोहीम सुरू केली वाठार नितळ दवरात उदक तुमूंक दिवं नाकात म्हूण उलो आसली आतां मॉन्सून सुरू जावपाचें आसा सो त्या खातीर आमी आमचे डेंग्यू किंवा मलेरिया खातीर अवेरनेस प्रोग्राम पणजे आतां आयच्यान सुरू करता सो महालक्ष्मी देवा कडल्यान आमी आज सुरू करतले आनी एन्टायर पणजे हॉटेल्स हे सगळे कवर जातले देर आर लॉट्स ऑफ केसीस ऑफ मलेरिया एंड डेंग्यू वीच हॅपन्ड लास्ट इयर सो हे वर्स वी आर ट्रायींग टू प्रिवेंट डॅट सो दॅट नो मोर लायफ्स वी ट्राय टू सी दॅट ऑल द केसीस आर रिड्युस्ड दीस टायम इन दीस एरिया महालक्ष्मी टेंपलाचे एरियन खूब केसीस आसा लास्ट इयर सो आमी प्रिवेंट करता वी हॅव क्लिनिनस ड्रायव्स आमी फॉगिंग करता आनी वी इंट्रोड्यूस फीश इन द वेल्स आमी हावस टू हावस सर्वे प्रिपेरनस वी आर ऑर्गनायजींग वी हॅव ऑलरेडी ऑर्गनायज मेनी ड्रायव्स इन द पास्ट बट विथ द एफर्ट्स ऑफ द CCP एंड विथ अस वी आर गोइंग टू ऑर्गनायज वी आर ऑर्गनायजींग दीस सोर्स रिडक्शन ड्रायव्स कोंकणी साहित्य संवसारभर पावयतले जाल्यार जाता तितले भारतीय भाशांनी अणकार जावंक जाय म्हूण डॉक्टर भूषण भावीचें मत तो कोंकणी लेखक महाबळेश्वर सैलच्या स कोंकणी पुस्तकांचो कन्नडांत अणकारीत केल्ल्या पुस्तकांच्या प्रकाशन सुवाळ्यांत कारवार उलयतालो सैल म्हणटा अणकार जाल्ल्यान
साहित्य खुबशा वाचप्या मेरेन पावतले, लेखकांक उर्बा मेळटली. सांगता ते सगळ्या लोकांकडे पाहू जाय भारतातल्या, आणि लेखकांचा उद्देश सफल जाऊ जाय. प्रत्येक लेखकाक इच्छा असता आपले पुस्तक आपण जे सांगता ते चढांचं लोकांना वाचचे आणि चढांच्या लोकांकडे पाहूचे म्हणून. अटल सेतूचेर देमाय स्पीडीन गाडयो चलतात, ताका लागून एक्सिडंट जाता म्हणून कागाळी येऊंक लागिल्ल्यान ट्रॅफिकान पुलाचे दोनूय वटेन स्पीड रडार बसयल्यात. देमाय स्पीडीन वतल्यांक तालाव, सेतूचेर स्पीड मारनाका म्हूण समजायतात. हो ड्रायव्ह सप्तकभर चालू उरतलो, ते उपरांत ट्रॅफिक पुलीस अदी मदीं स्पीड रडार घेवन रावतले. जायते वरांगा एक्सिडंट जाता, लोक आमकां सांगता की ओवर स्पीडींग करतालो. सो फॉर द न्यू अमेंडमेंट आयने इन्क्रीज जाल्ले आसा. सो आमी लोकांक एक मागता की पालन करचो ट्रॅफिक पुलीस रेगुलेशनाचो. हे नोटिफाईड स्पीड आसा ती पालन करचे, ओवर स्पीडींग करनाका. हो अतल सेतू ब्रिजार लोकांक दिसता की वन वे स्ट्रेट पास चलयल्या पास पावतले आमी, तशें ना. कित्याक हांगा स्पीड लिमीट 50 आसा, नोटिफाईड स्पीड 50 आसा. आमी एकूच मागता लोकां कडेन पालन करतो आमी हांगा स्पीड लिमीट. मोटार अपघात जात असल्या कारणान आमी प्रतिबंधक उपाय म्हणून ही रडार मशीन यूज करतात. आणि जे कोण 50 आमी स्पीड 50-60 दवरता, त्याच्या उपरांत जे कोण येतात 65-70 त्यांना आमी चलन यूज करतात. त्यांना परत आम्ही समजावून सांगता की तुम्ही अटल सेतू वगैरे येत असताना स्पीडीचेर येऊन जायना, स्लो मुवमेंटाचेर वचपाक जाय म्हणून. सादारण फायन 1,000 असा, थोड्यांक 2,000 येतात, जशी हे येतात तसे. आदलो आमदार मंत्री पांडुरंग मडकयकाराची घरकान जनिताक सरपंच पदावेल्यान देवयली. विधानसभेक ती कुमारजुव्या बीजेपी तिकीटाचेर रावन पडिल्ली. भाऊचो पूत ZP अध्यक्ष सिद्धेश नायकाक तिकेट रिजेक्ट करून तिका दिल्ली. विधानसभे उपरांत देवपाची आशिल्ली. मेळ्या ते माहिती प्रमाण पंचांनी दबाव हाडून तिका दिवंक लायला म्हूण कळटा. गोंयांत बायलांचेर अत्याचाराच्यो केशी निकालाक पावनात, कितल्योश्योच विनयभंग आनी बलात्काराच्यो केशी पेंडींग आसात म्हूण आपान इशू केला. सगळ्यो केशी फास्ट ट्रॅक करच्यो. कितले म्हयने रिते आशिल्ले बायलां आयोगाचे अध्यक्षपद सरकारान बेगीन भरचे. 30 जून मेरेन पोस्ट भरिना जाल्यार खंय बायलां भुरगीं? कल्याण मंत्री विश्वजिताचे कचेरे मुखार धरण्याक. लास्ट मंथ हांवें जेन्ना प्रेस घेतिल्ली तेन्ना हांवें प्रेस घेतिल्ली 1 म्हयन्या भितर खंय तरी 3 रेप्स जाल्ले 1 वीका भितर म्हूण लास्ट मंथ घेतिल्ले हांवें. विद इन अ वीक 3 रेप्स हॅड टेकन प्लेस. आनी इन मे नाव इफ यू गो टू सी 5 केसीस. This proves that child and women are not safe, minors are not safe in Goa. Vishwajit Rane should come out and tell us that what his department is doing today. Karat, separate unit karat, fast track karat, lawyers, judges to be appointed karat.
आम्ही गेल्या फाटी कोर्टान पहिल्या 6 महिन्यान हो जज ट्रान्सफर झाला, तो जज ट्रान्सफर झाला आणि ते पेंडिंग उरता. सो दिस इज पथेटिक अँड इट इज द रिझन टुडे इन गोवा मॉलेस्टेशन रेप एबडक्शन रनअवे केसेस आर ऑल पेंडिंग. आय एम प्लीडिंग टू दिस विश्वजित राणे, इट्स हाय टाइम दॅट यू अपॉइंट वन वुमन कमिशनर. डोंट टेल मी दॅट यू ऑल डोंट हॅव वुमन ऑफ कॅलिबर. तर हा विश्वजित राणे सांगू सोदता 30 जूनचे पहिले समज 4 विकांच्या भितर 30 जूना भितर तो करना जाल्यार ही शूड एक्सपेक्ट अ प्रोटेस्ट अ मोर्चा इन फ्रंट ऑफ हिज ऑफिस. खबरो इतल्यार सोंपता. प्रुडंटाक फॉलो करात वेबसाईट, ट्विटर ॲप, फेसबूक, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरे करू.